नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करूयात. बारामती लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी बारामतीकरांनी अजित पवारांच्या नावानं लिहिलेलं एक पत्र व्हायरल झालं होतं आणि आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तशाच प्रकारचं एक पत्र बारामतीमध्ये पुन्हा व्हायरल होत आहे. अजित पवारांच्या एका कट्टर कार्यकर्त्यानं हे पत्र लिहिलंय. एकेकाळी कणखर आणि स्पष्टवक्ता अशी ओळख असलेल्या अजितदादांचा सूर का बदलला? त्यांच्यावर काही दबाव आहे का? असा प्रश्न या कार्यकर्त्यानं विचारलाय. दादा, आजकाल तुमचं वागणं बोलणं ऐकणं सुद्धा बदललंय. तुम्ही खदखद व्यक्त करताय, मन मोकळं करताय की भावनिक कार्ड खेळताय हेच समजत नाही. तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा आणि रोखठोक तसंच लढाऊ बाणा हरवलाय की काय? तुम्ही आता आमच्याकडे संशयानं पाहताय. मग ज्या पवार साहेबांमुळे आम्हाला ओळखपदं मिळाली, मानसन्मान मिळाले, त्यांना तुमच्यासाठी धोका देऊन आम्ही नेमकं काय मिळवलं? असा प्रश्न अजितदादांच्या या अज्ञात कार्यकर्त्यानं केलाय. हे खरे हे असे अजितदादा नाहीतच. दादा कसे आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते अरोरा त्यांना बोलून देत नाही असं माझं मत आहे. निवडणुकांच्या तोंडावर हे पत्र नेमकं कुणी लिहिलं आणि व्हायरल केलं अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांसाठी लोकसभा सचिवालयाकडून संविधान भवनात कार्यालयाचं वाटप करण्यात आलंय. शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांना शेजारी शेजारी कार्यालय देण्यात आलंय. कार्यालयाचं वाटप करताना लोकसभा सचिवालयानं शिवसेनेचा उल्लेख शिवसेना शिंदे असा केलाय. शिवसेनेतल्या या फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे 7 तर ठाकरेंच्या पक्षाचे 9 खासदार निवडून आलेत. आता लोकसभा सचिवालयानं या पक्षांना जुन्या संसद भवनात म्हणजे संविधान भवनात पक्ष कार्यालयाकरता जागा दिली आहे. संसद परिसरात असलेल्या संविधान भवनात शिवसेना उबाठा या पक्षाला 128A तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 128 क्रमांकाचं कार्यालय लोकसभा सचिवालयाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. कार्यालयाचं वाटप करताना शिवसेनेचा उल्लेख शिवसेना शिंदे असा करण्यात आला. दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नेहमी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. सत्ताधारी आणि विरोधकांच्या बाकांवर असणारी शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार कार्यालयाच्या बाबतीत शेजारी शेजारी असणार आहेत. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षा रक्षकानं एका व्यक्तीला रॉडनं मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. या घटनेचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं ट्विटरवर पोस्ट केलाय. आमदार महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डनं ही मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. नेरळमधला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातं. एका कारमध्ये एक व्यक्ती बसलीय, त्याच्यासोबत बाचाबाची झाल्यानंतर ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. हातामध्ये दंडुका घेऊन या व्यक्तीला मारहाण केली जाते, त्यामुळे सोशल मीडियात हा व्हिडिओ पोस्ट करत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं ठाकरे गटानं म्हटलंय. आमदार महेंद्र थोरवे यांनी ठाकरे गटाचे आरोप फेटाळून लावलेत. तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही, दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी, परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेले षडयंत्र आहे. या घटनेवरून पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेत जुंपण्याची शक्यता आहे. नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणाची महाविकास आघाडीला धडक बसली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि बावनकुळेंमध्ये देवाणघेवाण झाल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय. तर भाजप विरोधात आंदोलन करून माझ्यावर 40 केसेस पडल्याचं विकास ठाकरेंनी म्हटलंय. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याला भेट दिली. नागपूर हिट अँड रन प्रकरणाची माहिती पोलिसांकडून घेतली. यावेळी त्यांनी संकेत बावनकुळेंच्या मुद्द्यावरून पोलिसांना फैलावर घेतलंय. सुषमा अंधारेंनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारावरही तोफ डागली. आमदार विकास ठाकरे यांच्याकडे पुरावे होते तर ते अपघातानंतर 36 तास गप्प का बसले असा थेट सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय. पण असू शकतं, काही स्थानिक राजकारण असू शकतं, काही गिव्ह अँड टेक कल्चर असू शकतं, त्यांचं त्यांना लखला, मला त्यात काही फार पडायचं नाहीये. घरातल्या लोकांना माहित आहे माझं काय, आता मी कोणाच्या विषयी का बोलू, आता त्यांना त्यांना काय साध्य करायचं इथं येऊन हे मला माहिती नाही आहे, परंतु मला आयुष्यभर इथे भाजपाशी लढायचं आहे. नागपूर हिट अँड रन प्रकरणाचे आता जोरदार राजकीय पडसाद उमटायला लागले, मात्र याचवेळी मवियाच्या नेत्यांमध्ये झुंपल्याचं दिसून आलं.